नमस्कार, मैं अश्विनी निशान गोटे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. एक छोटीशी गोष्ट तुम्हाला विचारायची होती किंवा शेअर करायची होती. ती म्हणजे की तुमचं देखील मूड खूप हायपर ॲक्टिव्ह आहे का, अतिचंचल आहे का, एका जागेवरती स्थिर बसवणं त्याला खूप जास्त अवघड जात आहे. तर अशा वेळेस ना तुम्ही एक दोन काही एक चार पाच ॲक्टिव्हिटीज तुम्ही फाइंड आउट करू शकता किंवा आहेत, ज्यामुळे कमीत कमी वेळासाठी का असेना तुमच्या पाल्याला, तुमच्या मुलाला मुलीला तुम्ही एका जागेवरती बसू शकता. एक 5-10 मिनटं 15 मिनटंसुद्धा अशी मुलं शांत बसल्यावरती आपल्याला खूप भारी वाटत असतं. तर त्यातल्या त्यात एक मी तुम्हाला हे सांगू शकते की एक बॉईल एग्स असतात ना, ते पील करायला लावायला पाहिजे. त्या सांगायचं त्यांना म्हणजे ते बॉईल एग्स द्या आणि त्याचे त्यांना सांगा की ते कवर काढा, खूप इंटरेस्टिंग, खूप मस्त कॉमे, किती मजा येते, असं काहीतरी थोडंसं बॅकग्राऊंड क्रिएट करा, त्यांना देऊन टाका. ते पूर्ण पील होईपर्यंत ते एका जागेवर तुम्हाला बसलेले दिसतात. पण हां, हीच अतिचंचल मुलं किंवा मुली जमायला नाही लागल्यामुळे देखील हे होतात, रिॲक्ट होतात, लगेचच चिडकेपणा दाखवतात. तर त्यांना सांगायचं की हा गेमच मुळात असा आहे की याच्यात जमलं नाही तरीसुद्धा चिरकायचं नाही, शांतपणे जेवढं तुम्ही ते फील करताल, तुमचं काम कम्प्लीट करताल, टास्क पूर्ण करताल, तेवढं पटकन हे होईल आणि तेवढं छान जमेल आणि तुम्ही नाही चिडलं की लवकर होईल. ठीक आहे, तर त्यात हे एक झालं की तुम्ही बॉईल एक त्यांना पील करायला द्या, कवर काढायला द्या. सेकंड, तुम्ही भाजलेले शेंगदाणे देखील त्यांना सांगू शकता की कसे ते तुम्ही घासून त्याच्यातनं खाली येईल. हा ते झाडायचं वगैरे तुम्हाला एक्स्ट्रा काम मागे लागू शकतं, पण ते देखील तुम्ही ट्राय करू शकता. त्यानंतर सोललेले जे बदाम असतात, म्हणजे सॉरी, रात्रभर भिजवून ठेवलेले जे बदाम असतात, ते आपण सकाळी खातो बरेच जण, ब्रेनसाठी चांगलं असतं म्हणून. सो तेसुद्धा बदाम जे सोललेले असतात, तुम्ही ते त्यांच्यासमोर भिजवलेले बदाम त्यांच्यासमोर ठेवून टाका आणि त्यांना सांगा की हे कशा पद्धतीने सोलायचं. तुम्ही एकदा दोनदा त्यांना दाखवा आणि त्यांना सांगा की हे बारीक काम आहे, खूप हुशार लोकांनाच ते जमतं. सो त्याची साल तुम्ही कवर काढून दाखवायचं एकदम चतुराईपणे, शांतपणे, न चिडता. हे तीन झालं. त्यानंतर पझल्स असतात. ठीक आहे, एक तुमच्या बाळाचं, मुलाचं, मुलीचं एज लक्षात घेता तुम्ही फक्त चार पीसेस असलेलं देखील पझल भेटेल. 6, 8, 10, 20, 25 असे वेगवेगळ्या पीसेसमध्ये पझल्स भेटतात. सो तसे पझल्स आणा, एक दोन वेळा त्यांच्याजवळ बसा, एक दोन वेळा त्यांना गाईड करा आणि ते पझल्स त्यांना तुम्ही तयार करायला सांगा. ते पूर्ण पझल सोडवायला त्यांना सांगा आणि त्याप्रमाणे त्यांचे जे पिक्चर जसे तयार होईल तितका वेळ ते, तेवढा थोडाफार वेळ त्यांच्यात पेशन्स असतील तितका ते प्रयत्न करून एका जागेवर बसतील आणि ते ट्राय करतील, म्हणजे बसतील शांत थोड्या वेळासाठी. का असेना बिझी तुम्ही बेसिकली त्यांना करू शकता अशा म्हणजे मुलांना ॲक्टिव्हिटीज देऊन. सो मला नक्की सांगा की हे ॲक्टिव्हिटीज किंवा हे एका जागेवर बसवण्याचं त्यांना जे काही छोट्याफार मी नुसके गोष्टी सांगितले ते तुमच्यासाठी वर्कआउट झालेत का नाही झालेत हे मला नक्की कळवा. तोपर्यंत पुन्हा एकदा आपण नवीन अशा एका व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू.